महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समिती आणि मुक्ता संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी विभागीय उपसंचालक कार्यालयासमोर पोद्दार आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या तसेच मुपटा संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी विभागीय उपसंचालक कार्यालयासमोर पोद्दार आंदोलन करण्यात आले. 1 जून पासून सर्व शिक्षक विविध मागण्यांसाठी विभागीय उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहे. सोमवारी या आंदोलनाचा 13 दिवस असून सरकारने एकही मागणी पूर्ण केली नाही. त्याचबरोबर या आंदोलनात एका शिक्षकाचा मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नीला कसल्याही प्रकारची मदत देण्यात आली नाही. यासाठी सर्व शिक्षकांनी सोमवारी प्लेट वाजवून आंदोलन केलं. भीक मागून ती उपसंचालकांना देण्यात आली. जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर हे आंदोलन असेच चालू राहणार असल्याचा इशारा शिक्षक शिवराम म्हस्के यांनी दिला. आम्ही मुक्ता महाराष्ट्र विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर अनुदानासाठी घोषित आणि अघोषित पात्र शाळांना त्वरित अनुदान देण्यासाठी या ठिकाणी संघर्ष उभा केलेला आहे. आमच्या याच संघर्षामध्ये 1 जूनपासून आमचा विनाअनुदानित बांधव गजानन खरातसर हेसुद्धा आमच्यासोबत या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते. उपोषणाला बसलेले असताना 7 तारखेला मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली की 2 दिवसामध्ये आम्ही निर्णय घेऊत म्हणून, परंतु 9 तारखेपर्यंत कुठलाही निर्णय न झाल्यामुळे आणि उपोषणामध्ये अतिशय वीक खरातसर झाल्यामुळे त्यांना हा मानसिक धक्का 10 तारखेला सहन झाला नाही आणि 10 तारखेला त्यांचं या ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. यामध्ये खरं तर त्यांचा हा नैसर्गिक मृत्यू नसून हा मृत्यू शासनाने घडवून आणलेला मृत्यू आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. त्यांचा हा खून झालेला आहे. त्यामुळं आमची मागणी आहे की त्वरित या शाळांना अनुदान दिलं पाहिजे, त्याचबरोबर त्यांच्या घरच्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे, त्यांच्या घरच्यांना एक जणाला सेवेमध्ये सामावून घेतलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या शासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला झाला पाहिजे. यावेळी विक्रम काळे, संभाजी वाघमारे, भास्कर टेकाळे, राजेंद्र जाधव, शेख मुनीर, शिवप्रसाद कायदे, गौतम इंगळे, अमोल मगरे, संपत साबळे यासह अनेक शिक्षकांची उपस्थिती होती.